मिरजेत नीट आणि मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला मोठा प्रतिसाद स्वतःवर विश्वास ठेवावा आपली क्षमता प्रत्येकाला ओळखता यायला हवी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा मिर्जेत सुरेश बापू आवटी युवा मंच श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररी मिरज आणि सरस्वती स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व करिअर अकॅडमी मिरज यांच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये निवड झालेले निहाल कोरे तसेच भागातील विविध प्रशासकीय सेवेसाठी निवड झालेल्या आणि नीट आणि जेई परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे तसेच जे विद्यार्थी भविष्यात विविध परीक्षेसाठी सामोरे जाणार आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे यावेळी बोलताना निहाल कोरे म्हणाले की यावर्षी सांगलीमधून यू पी एस सीमध्ये परीक्षेत दोघांची निवड झाली आहे मात्र प्रत्येक वर्षी जिल्ह्यातून वीस विद्यार्थ्यांची निवड होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच स्पर्धा परीक्षा ही एक मॅरेथॉन आहे त्यामुळे एकाच रात्री काही मिळत नाही त्यासाठी हवा कष्ट आणि संघर्ष असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले तर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना प्रणील गिल्डा म्हणाले की स्वतःवर विश्वास ठेवावा आपली क्षमता प्रत्येकाला ओळखता यायला हवी हा प्रवास खूप सुंदर आहे आपले ध्येय व्यवस्थित असले पाहिजे त्यामुळे अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करावे यावेळी मनपा उपायुक्त राहुल रोकडे भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी सांगली मीडिया कम्युनिकेशन सीनयूचे संचालक नुरुलामीन भोकरे नगरसेवक निरंजन आवटी वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक पालवे बाबासाहेब आळतेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर आपल्याला कळत की नेमकं किती अभ्यास करणं गरजेचं आहे तर स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे ह्या प्रोसेस मध्ये भरपूर टप्पे असे येतील ज्यामध्ये तुमच्या क्षमतांवर प्रश्न विचारले जातील किंवा प्रश्नार्थक चिन्ह उभं केले जाईल बऱ्याचदा ते तुमच्या मित्रांकडून असेल बऱ्याच वेळा अनफॉर्च्युनेटली घरच्यांकडून असेल आणि शेजारचे जे असतात ते तर वाट बघायलाच असतात आपली वाटच बघत असतात पूर्वी करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतात